सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाईल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाईल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। तारदळ कोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेच्या ग्रामसभेत गोंधळ, ग्रामस्थांनी अधिकारी यांना धरलं धारेवर। हातकणंगले तालुक्यातील तारदळ कोतवाडी संयुक्त गावासाठी जल जीवन योजना मंजूर झाली असून या योजनेसाठी 52 कोटी इतका निधी मंजूर झाला आहे। या योजनेची माहिती देण्यासाठी तारदळ येथील श्री शिरकाई देवी मंदिर येथे बुधवारी सकाळी 11 वाजता ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ पल्लवी पवार या होत्या। यावेळी उप अभियंता पाथरवट यांनी जलजीवन मिशन अंतर्गत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली। सदर योजनेची वर्क ऑर्डर 18 ऑक्टोबर रोजी निघते व त्या योजनेची माहिती 7 महिन्यानंतर ग्रामस्थांना देण्यात येते। याबाबत खुलासा करावा, तसेच योजनेचे काम हे 7 महिन्यांपासून सुरू आहे, परंतु सदरचे काम हे इन्स्टिमेट प्रमाणे होत नसल्याने याला सर्वस्वी जबाबदार उप अभियंता पाथरवट हेच असल्याचा आरोप जिल्हा अध्यक्ष यासिन मुजावर यांनी ग्रामसभेत केला। ग्रामपंचायतला काय काम करणार आहे, कामाचे काय स्वरूप आहे, ही माहिती देणे बंधनकारक आहे की नाही, आणि जर आहे तर आज तुम्ही वितरण व्यवस्थेचं कामकाज बऱ्यापैकी 80-90% काम गावामध्ये बऱ्यापैकी पूर्ण करत आला। मग ते जर करत असताना तुम्ही इन्स्ट्रुमेंटमध्ये जे कामाचं स्वरूप आहे हे जर तुम्ही ग्रामपंचायत अगोदर कळवलं असतं तर वितरण व्यवस्थेमध्ये आज आम्हाला अनेक प्रश्न निर्माण झाले, कारण उघडले गेले, पायपा टाकले, कामाचं स्वरूप काय आहे, पायपा टाकत असताना त्याचं बेडिंग आहे का, जर बेडिंग असेल तर वाळूचं बेडिंग आहे का, काय मातीचं बेडिंग आहे, काय जसं तसंच पायपा टाकायचं, हे कोणत्याही पद्धतीची माहिती तुम्ही ग्रामपंचायतांना दिल्यामुळं आता 90% काम या ठिकाणी वितरण व्यवस्थेचं पूर्ण झाले। मग ते कशा पद्धतीनं हे कामाचं स्वरूप तुम्ही ग्रामपंचायतला एमसीपीला का सांगितलं हे पहिल्यांदा हा प्रश्न माझा आहे, आणि त्या कामाचं स्वरूप काय काय आहे त्या पद्धतीचं जरा विश्लेषण सविस्तरपणे तुमच्या माध्यमातून व्हावं असं मी तुम्हाला विनंती करतो। कामाबद्दल ही आपण म्हणताय की माहिती देणार होतो त्यांना, हे खरंच आहे। आपण एवढी जनजीवनची कामं सुरू आहे त्यामुळे ते आमच्याबरोबर राहून गेलं असेल, पण सरपंच असतील, सर्व सदस्य असतील किंवा गावातील प्रमुख मंडळींचे असतील, ते काम व्यवस्थित
व्यवस्थित करून घेतला असतं, पण हे तुम्ही न दिलेलं आहे. त्यामुळे हा प्रोग्रेस निर्माण झालेला आहे. आता तेच मी सांगतो, काम हे व्यवस्थितच झालेलं आहे. तुम्ही म्हणजे आज आम्ही त्या ठिकाणी त्या कामाबद्दल आमचे ऑब्जेक्शन करायचं, त्याबद्दल काय बोलणार सदर योजनेची माहिती, कामाचे स्वरूप ग्रामपंचायत यांना एमजीपी अधिकारी यांनी देणं बंधनकारक असताना देखील याबाबत माहिती दिली नसल्याने एमजीपी अधिकारी यांना धारेवर धरण्यात आलं. यावेळी एमजीपी अधिकारी म्हणाले की जिल्ह्यात भरपूर जलजीवनची कामे सुरू असल्यामुळे तारदाळच्या 52 कोटी योजनेची माहिती सांगणे राहून गेले असे सांगत टाळाटाळ करीत आपली बाजू झटकली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सदरच्या योजनेचे अंतर्गत पाईपलाईनचे 80% काम हे पूर्ण झालं असून ते निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप एमजीपी अधिकारी यांच्याकडे केला. तसेच मागील ग्रामसभेत काम बंद ठेवण्याचा ठराव असताना देखील योजनेची काम सुरू करण्यामागचे गौड बंगाल काय असा सवाल देखील काही ग्रामस्थांनी यावेळी केला. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत योजनेसाठी मंजुरीसाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, तारदाळ, खोतवाडी दोन्ही गावचे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच 90% अंतर्गत पाईपलाईन व झालेल्या कामाची पडताळणी व्हावी असाही ठराव मंजूर करण्यात आला. शेवटी ग्रामस्थांनी ठरावाचे वाचन व्हावे अशी मागणी करताच राष्ट्रगीताने ग्रामसभेची सांगता करण्यात आली. यावेळी तारदाळ व खोतवाडी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.